चव्हाण सरांच्या गुरुवारी चव्हाण सरांच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण जे त्यांच्या विद्यार्थ्यांचं मनोगत आपण घेतोय. मी मूळचा शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर जे गाव आहे जुन्नरचा आहे मी. आणि तसा मी लहानपणापासून पुण्यातच आहे. जेव्हा त्यावेळेला कॉमर्सची जी लाट होती एकंदरीत जो तो विद्यार्थी कॉमर्सला जायला धडपडत होता त्याप्रमाणे माझ्याही वडिलांनी मला कॉमर्सला पाठवलं. पण हातामध्ये चित्रकलेचा अंग असल्यामुळे मला काही त्या कॉमर्समध्ये मन रमलं नाही. शेवटी कॉमर्सच्या टी वाय बी कॉमला असताना मी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा दिली आणि त्या ग्रेड परीक्षेत ए ग्रेड मिळाल्यामुळे माझा अभिनव कला महाविद्यालयात येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यावेळेला ए ग्रेड विद्यार्थ्यांना खूप डिमांड अभिनवमध्ये असायचं, बोलवून घ्यायचे अक्षरशः. आणि त्यामुळे फाउंडेशनला मी ॲडमिशन घेतली. त्या ठिकाणी मला एक वेगळं कलाविश्व सुरू झालं. त्यामुळे त्या ठिकाणी दिग्गज सगळे शिक्षक मला भेटले. बालेकांत पठाण, प्रकाश कदम, पिंडे सर, जगताप सर, गजराज चव्हाण सर यांच्यासारखे दिग्गज मला भेटले आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं की फाउंडेशननंतर डायरेक्ट कला शिक्षकाचा कोर्स करता येतो आहे. आणि त्यामुळे मी त्यावेळेला 10वीनंतरच होता तो कोर्स, 1 वर्षाचाच होता, 12वीनंतर नव्हता. त्यामुळे मी फाउंडेशन केल्यानंतर ATDला गेलो आणि ATDला गेल्यानंतर चमत्कार म्हणता येईल असा एक माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. एकतर कला शिक्षकाचं सगळं ट्रेनिंग तर मिळालंच त्या ठिकाणी, परंतु चव्हाण सर, विजय कदम सर आणि रामकृष्ण कांबळे सर या तीनही आवलियांचा परिचय त्या ठिकाणी झाला. आणि दीक्षित सर तुम्हाला सांगतो की कला शिक्षक प्रशिक्षण विभाग जर कोणी सांभाळावा तर तो चव्हाण सरांनीच सांभाळावा या मताचा मी आहे. कारण की जवळजवळ 18-20 वर्ष सर त्या विभागाचे प्रमुख होते आणि त्या विभाग प्रमुख असताना त्या प्रशिक्षणामध्ये किती कोणत्या प्रकारचे बारकावे विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे हे सगळं चव्हाण सरांना ज्ञात झालेलं होतं. सपोर्टिंग स्टाफ म्हणता येईल असं कांबळे सर आणि कदम सर होते, पण सगळी धुरा ही चव्हाण सरांनी सांभाळलेली होती. आणि चव्हाण सर कला शिक्षकांना घडवण्याचं एक उत्तम केंद्र म्हणता येईल अशा पद्धतीने चव्हाण सरांचा तो वर्ग चालायचा. अगदी सकाळच्या राष्ट्रगीतापासून प्रार्थनेपासून चिंतन नावाचं एक सदर सरांनी सुरू केलं होतं. प्रत्येकाला ते बोलायला द्यायचे आणि तुम्ही शाळेत नोकरीला लागल्यानंतर कसं तुम्ही हँडल कराल शाळा, कला शिक्षक म्हणून काय काय कर्तव्य बजावाल तिथे जाऊन, त्या सगळ्यांचं व्यवस्थित मार्गदर्शन सरांनी केलं. म्हणजे ते 1 वर्ष असे नका, पण त्या 1 वर्षामध्ये पूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा तो अभ्यासक्रम त्या ठिकाणी शिकायला मिळाला. आणखीन अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. तडसुरे सर, ताटफळे सर यांच्यासारखे दिग्गज त्या ठिकाणी दिसले. आणि आयुष्य म्हणतात ना एका वळणावर समृद्ध घडायला जी मदत होते ती त्या केंद्रामध्ये झाली. आणि तो अहिताग्नी राजवाडे सरांचा तो जुना वाडा आणि तिथला तो ऐतिहासिक वर्ग आणि त्या ठिकाणी भेटलेले सगळे वर्गमित्र अतिशय सुंदर वातावरणामध्ये ते शिक्षण झालं. मग पुढे आम्ही डिप्लोमा वगैरेला गेलो मेन बिल्डिंगला, पण ती जी मजा आहे त्या वर्गातली ती मेन बिल्डिंगला सुद्धा आली नाही असं प्रामाणिकपणे म्हणावं असं वाटतं. सरांच्याबरोबर काही कामं केलेली आहेत त्याची एक गंमत असली म्हणलं ना आता की कलाटणी मिळाली आयुष्याला. तर ATDच्या वर्गामध्ये सर हे गणेशोत्सव साजरा करायचे आणि माझ्या अंगामध्ये थोडंसं कार्विंगचं क्राफ्टचं जरा कौशल्य होतं, त्यामुळे त्यावर्षी 85-86 तिथलं डेकोरेशन मी केलं थर्माकोलचं. आणि ते पाहून सरांच्या डोक्यामध्ये काही कल्पना आल्या आणि त्याच्यातनं थर्माकोलमध्ये म्युरल्स करून ती डायरेक्ट वॉलवर लावण्याचं सुद्धा काम आम्ही केलं. त्यानंतर सरांचा स्टुडिओ होता शेजारच्याच बिल्डिंगमध्ये, तिथून आम्ही विंडो डिस्प्लेचे अनेक कामं केली. आणि त्याचप्रमाणे पुढे मग सरांनी थर्माकोलच्या आर्टवर्कवर डायरेक्ट मेटल कास्टिंग प्रयोग सुरू केला आणि त्याच्यातून आम्ही डायरेक्ट थर्माकोलचं आर्टवर्क, सरांची कल्पना, माझा आर्टवर्क, क्राफ्टवर्क आणि मेटल कास्टिंग अशा माध्यमातून आम्ही सगळी म्युरलसुद्धा केली. सगळ्यात मोठं म्युरल जे आम्ही सरांच्याबरोबर केलं, मला वाटतं काके सर पण त्या ठिकाणी बरोबर होते, दीक्षित सर पण होते. तर कमिन्स कंपनीसाठी त्यांनी एक क्वांटम नावाचा एक पार्ट तयार केलेला होता. त्या क्वांटमसाठी त्या पार्टच्या प्रॉडक्शनसाठी सुसज्ज असा हॉल त्यांनी बांधलेला होता. त्या हॉलच्या एका वॉलवर जवळजवळ 70 फूट लांब
आणि 30 ते 35 फूट उंच असं म्युरल आम्ही त्या ठिकाणी घडवलं होतं. ते इतकं भव्य झालं की त्याचा अखंड फोटोसुद्धा आम्हाला काढायला त्या ठिकाणी अलाउडही नव्हता आणि तो मिळालाही नाही. पण काम अतिशय सुरेख आणि आमचा मित्र गणेश राऊत त्याच्या घरी आम्ही महर्षीनगरला मोठा मांडव टाकून ते जवळपास महिनाभर काम केलं. पण सांगायचा मुद्दा असा की विद्यार्थ्यांच्या अंगातलं कौशल्य जाणून घेऊन त्यांना त्याप्रमाणे संधी उपलब्ध करून देणं, स्वतःही त्यांच्याबरोबर राहणं आणि या सगळ्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठलीही पदरमोड होणार नाही, म्हणजे मुलांचं होणार नाही याकडे पण सरांनी लक्ष दिलं. आणि दुसरं एटलीच्या वर्गाची आठवण सांगायची झाली तर आमची सरांची एक सवय होती की ज्या ठिकाणी जाऊ, कला प्रदर्शन असेल, कला मेळा असेल किंवा इतर ऐतिहासिक अभ्यासक्रमातले ठिकाणं असेल, मुलांना ते घेऊन जायचे त्या ठिकाणी. आणि भोपाळची एक सहल गोपाळ भवन त्या ठिकाणी झालेला होता, तिथली सहल आणि आग्रा मथुरा वृंदावन ही जी सहल आम्ही एटीडीमध्ये नेली ती अत्यंत स्मरणीय अजूनही आम्हाला आठवते. आणि हे चव्हाण सरांचा आता अमृत महोत्सव साजरा होतो आहे, मला खरं म्हणजे सर अजूनही चिरतरुणच वाटतात. ते अजूनही उभे राहिले तर ते इतक्या चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडवू शकतील असा आत्मविश्वास त्यांच्याकडे बघून येतो. हजारो विद्यार्थी सरांचे आहेत, आज वेगवेगळ्या शाळांमध्ये कार्यरत आहेत, पण सरांचं हे कर्तृत्व, त्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी, त्या कर्तृत्वाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांचा अमृत महोत्सव साजरा करतो. मला निश्चितच त्याचा आनंद आहे. मला एक अजून सांगायचं आहे की जेव्हा मी खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर हायस्कूलमध्ये त्याला शिक्षक म्हणून काम करत होतो आणि संस्थेमध्ये अशी कल्पना मांडली गेली की आपल्या संस्थेमध्ये या भागामध्ये चित्रकला महाविद्यालय आपण सुरू करूया. ही जेव्हा कल्पना आली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा चव्हाण सरांचंच आम्ही मार्गदर्शन घेतलं आणि चव्हाण सरांनी अनेकदा खडकीला येऊन आम्हाला त्या संबंधात मार्गदर्शन केलं. त्याच्यातून आज जवळजवळ 20 वर्ष त्या कला महाविद्यालयाचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे. आमच्या खडके पंचकृतीमध्ये हे कलेचं नवीन दालन सुरू करण्यामध्ये सुद्धा सरांनी खूप चांगली मदत आम्हाला केली. आपले प्रकल्प सिद्धीस जावेत अशी शुभेच्छा आमच्या दोघांच्या तिघांच्याही वतीने मी देतो आणि अमृत महोत्सवाचा कार्यक्रम अतिशय उत्तम होईल, आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि जास्त संख्येने उपस्थित राहावं असंही मी या निमित्ताने सांगितलं. सरांचे आशीर्वाद घेण्याचा तो एक मंगल दिवस आपल्याला योगायोगाने आलेला आहे, तेव्हा सर्वांनी तिथे उपस्थित राहावं, कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. धन्यवाद.